नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि बहुतांश कल जर बघितला तर देशामध्ये मोदी करिश्मा सिद्ध झालेला आहे. भाजप प्रणित NDAला भरभरून मतदान झालेलं आपल्याला दिसलं आहे आणि महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये पाणीपत झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. याविषयी भाजपचे सहयोगी सदस्य आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात संजय काकडे नेमकं काय म्हणालेत. ही नुसती राष्ट्रवादी तर राज्यात हद्दपार झालेली आहे. जे काही राहिले ते संस्थापक राहिले. उदाहरणार्थ उदयनराजे आत्ता आघाडीवर आहेत. एक राजे जो की प्रॅक्टिकल राजा आहे, एक आहे फिल्मी राजा, तो संभाजीराजेचा रोल करणारा कोल्हे, तो एक थोड्याफार मालकाने, आणि एक आपली बारामतीची राणी सुप्रिया सुळे. हे संस्थापक तेवढे राहिलेले आहेत, बाकी सगळं नेस्तनाबूत झालेले. मी बारामतीच्या सभेमध्येच सांगितलं होतं की आम्ही 44 ते 45 आमचे राष्ट्रवादी काँग्रेस आपलं भाजप आणि सेनेचे 44 ते 45 जागा आमच्या निवडतील, हे मी बारामतीच्या सभेतच सांगितलं होतं. आता बघा, मोदींचा करिश्मा आणि सुनामी लाट आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये एक एक मातंबर पडताना दिसते आपल्याला. ते संपूर्ण श्रेय मोदींबरोबर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना आपल्याला द्यावंच लागेल. ते नाकारता येणार नाही कोणालाच, कारण त्यांच्या सगळ्या जसे जसे बालेकिल्ले होते, जसे की अशोक चव्हाणचे तिथं आमचं सीट निवडून होतो आहे, माडामध्ये आमचं सीट होतं आहे, आम्ही तुमचं सोलापूरमध्ये आमचं सीट निवडून, म्हणजे चांगल्या चांगल्या सीट जिथं होत्या, नांदेडमध्ये आमचं सीट होतं, तुमचं भंडारा गोंदियामध्ये आमचं सीट येते. ह्या आता संपूर्ण महाराष्ट्रातले डावपेच आणि महाराष्ट्रातली डेव्हलपमेंट आणि देवेंद्र फडणवीसांचा चेहरा, यामुळं महाराष्ट्रातलं नेत आमचं यश आहे. भारतीय जनता पक्षाचे राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, कर्नाटक असेल, या चारही राज्यांमध्ये आपण बघितलं तर काही राज्यांमध्ये 100%, काही राज्यांमध्ये 90% निकाल आमच्याकडे आलेले. की लोकल पक्षांमध्ये काही नाराजी असते, काही जनतेमध्ये लोकल नाराजी असते, परंतु देशाचं नेतृत्व मोदींनी करावं हे सगळ्या देशांनी या निकालांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्या चारही राज्य आम्ही गेले तरी चारही राज्यांमध्ये मागच्या वेळेपेक्षा चांगलं आम्ही, जसं की कर्नाटकमध्ये आता आम्ही 22 ते 24 जागांवरती लीडवर आहे, मागच्या वेळेस 17 जागा होत्या आमच्या. जसं की छत्तीसगडमध्ये 9 होत्या, तर जवळजवळ 10 झाल्या आमच्या. राजस्थानमध्ये आमच्या 25 पैकी 25 होत्याच. मध्य प्रदेशमध्ये 27 पैकी 27, मागच्या वेळेस 2 कमी होत्या. तरी म्हणजे मागच्या वेळेपेक्षा 7 मोदी साहेबांवरती विश्वास जास्त लोकांनी टाकलेला दिसतो. यावरून असं वाटतं की पुढच्या 15 ते 20 वर्षात भारतीय जनता पक्ष राज्यातून आणि देशातून कोणी त्यांना आणू शकत नाही. आणि मला अजून एक सांगायचं आहे की जे राज्यामध्ये दवंडी पीठ होते की लाव रे तो व्हिडिओ, आता माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी घरात स्वतः आणि आदरणीय शरद पवार या दोघांनी ते व्हिडिओ बघत बसावं आणि काय तो पुढच्या येणाऱ्या काळात बोध घ्यावा. आणि पुढं जे लूज टॉकिंग होतं मागचं ते पुढं त्यांनी परत रिपीट करू नये, एवढंच माझं सांगणं आहे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.